मुंबईतल्या सायन इथल्या श्री सुंदर कमलानगर इथं अज्ञातांनी दुचाकी जाळल्या. तर रात्री 3 सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे 17 दुचाकी गाड्या जाळण्यात आल्या. मात्र या दुचाकी कोणी जाळल्या आणि का जाळल्या याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईतील सायनमधल्या श्री सुंदर कमलानगर इथं काल रात्री हे जळीतकांड घडलेलं आहे. रात्री 3 सुमारास इथं 17 ते 18 बाईक जळालेले आहेत. या जळीतकांडामागे नेमकं कोण आहे याचा शोध पोलीस घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा सगळा भाग आहे तो श्रमजीवी लोकांचा आहे, त्यामुळे या लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपण बघतोय की अनेक बाईक इथं जळून पडलेल्या आहेत, काही बाईक दुसऱ्या भागात ठेवण्यात आलेल्या आहेत, पण मोठं नुकसान या सगळ्या लोकांचं इथं झालं. इथल्या स्थानिकांशी आपण बोलून जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं कशाबद्दल नुकसान झालं आहे, काय नेमका प्रकार घडला. तुमची बाईक याच्यात होती का, काय झालं नुकसान नेमकं? हो, माझी बाईक इथे उभी होती. या पुढील आजपर्यंत एवढे दिवस झाले काय झालं नव्हतं, आणि आज रात्री अचानक 3:30 दरम्यान आग लागली. बाहेर येऊन बघतोय तर माझी गाडी पूर्ण राख झालेली होती. कोणी आग लावली असेल का तुमचा संशय काय? मला असं वाटतं म्हणजे काही वादावादी इथं या भागात आहे किंवा काय कसं? वादावादी नाही, पण कुणीतरी हे सर्व गाड्यांवरती एक आग लावूनच, म्हणजे पेट्रोल लावूनच आग लागलेली आहे. तुमचं सुद्धा इथं यांचं एक घर आहे, इथले रहिवासी राहतात. यांच्या घराला पण ह्या सगळ्या ज्वाळा आहेत तिथपर्यंत पोहोचल्या होत्या. हे सुद्धा काल रात्री खाली आले, पण त्यांनी देखील कोणाला पाहिलं नाहीये इकडं आग लावताना किंवा सगळा प्रकार होताना. काय सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही सांगाल? हो, हे माझं घर इकडे जवळच आहे, बाईकला लागूनच माझं घर आहे इकडे. रात्री 3:15 मी मला जागली तर इथे 3-4 बाईक ऑलरेडी जळत होत्या. मी माझ्या मिसेसला आणि मुलांना घेऊन बाहेर पळालो, आणि नंतर मग बाकीच्या गल्लीतल्या लोकांना मी सांगितलं की आग लागली, पळा पळा म्हणून. पण काय यांना पण विचारलं, ते पण म्हणतात की आम्हाला माहिती नाही. पण काय इथला वाद आहे का, कोणाचं भांडण झालंय का, काही सांगू शकत नाही. आता मुलांमध्ये काय वाद असू शकतो ते लोक ठसन काढू शकतात, बाकी असं काय एवढं उघड नाहीये. खूप वाद आहे, कोणावर संशय तुमचा आहे असं नाही? संशय तर असं आता कोण लावून पळून गेला तर कोणाला काय माहिती आहे असं. अगदी. तर आग कुणी लावली, कशामुळे हा सगळा प्रकार घडला आहे हे कोणाला कल्पना नाही, पण रात्री 3 सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे, आणि याच्यात जवळपास 17 आणि 18 बाईक जळून खाक झालेले आहेत. नेमकं ही आग कोणी लावली असा तपास आता पोलीस करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसोबत वेळ कुठे आणि News18 लोकमत मुंबई. इकडे ठाण्यामध्ये आणखीन एक जळीतकांड घडलं आहे. ठाण्याच्या पातलीपाडा परिसरात 3 जाळण्यात आल्या. कासारबडवली पोलीस स्थानकात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्येच जळीतकांड सुरू आहे, कारण रात्री शिवाईनगर परिसरात शॉप नंबर 5 युनिक PR एजन्सीचं कार्यालय 2 तरुणांनी जाळण्याचा प्रयत्न केला. ज्वलनशील पदार्थ दुकानावर टाकून या तरुणांनी तिथून पळ काढला, मात्र सुदैवानं ही आग तातडीनं आटोक्यात आल्यानं कोणताही अनर्थ टळला. ही आग आणि हा सगळा प्रकार CCTV कैद झाला असून वर्तकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.